पक्षनेत्यांनी काल जो मुद्दा मांडला या मुद्द्याच्या संदर्भातला खुलासा मी या ठिकाणी करतोय। मुळातच आपण तीन पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय यात घेतला होता। यातली पहिली पद्धत इन्शुरन्सची होती, ज्याच्यामध्ये एकूण 44 लाख शेतकऱ्यांचे इन्शुरन्सचे क्लेम मंजूर झाले 2,337 कोटीचे। याच्यामध्ये बोंडअळीचे आहेत, याच्यामध्ये तुडतुड्याचेही आहेत आणि याच्यामध्ये दुष्काळाचेही आहेत, असे तिन्ही प्रकारचे आहेत। आणि याच्यामध्ये सरासरी 12,000 रुपये प्रति हेक्टर या पद्धतीनं अध्यक्ष महोदय हे पैसे देण्यात आले आहेत। दुसरा विषय आपण एनडीआरएफच्या माध्यमातून सांगितला होता, एनडीआरएफचे पैसे अजून यायचे आहेत, पण एसडीआरएफ मधले हे पैसे देणं आपण सुरू केलं आणि आतापर्यंत 1,009 कोटी रुपये दिले आहेत। याच्यामध्ये बोंडअळीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये प्रति हेक्टरी 13,500 रुपये हे आपण यामध्ये दिलेले आहेत आणि अजूनही हे पैसे देणं आपलं चाललेलं आहे। आपण एनडीआरएफची वाट न पाहता जसे जसे जिल्हाधिकाऱ्यांकडनं डिमांड येते तसं तसं आपण त्या ठिकाणी ते पैसे देतो आणि म्हणून हेही पैसे आपण जवळजवळ आत्ता जेवढी डिमांड जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ते सगळे बोंडअळीचे पैसे आतापर्यंत आपण दिले आहेत। काही ठिकाणचे अजून येते त्याला देखील आम्ही देतो। त्यामुळे विमा झाला, त्यानंतर एनडीआरएफ झालं, म्हणजे जे एसडीआरएफ मधनं पैसे दिले आहेत। आणि तिसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, जे आपण बियाणे कंपन्यांच्या संदर्भात बोललो होतो यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण याची पद्धत जी आहे मी त्याही वेळेस सांगितलं होतं की त्याला प्रोसेस पूर्ण करावी लागेल, त्याला थोडा वेळ लागेल। या प्रोसेसमध्ये आपण फॉर्म भरून घेतले, याच्यामध्ये जी फॉर्म भरावा लागतो, 14 लाख जी फॉर्म आपल्याकडे आले। या 14 लाख जी फॉर्मचं डुप्लिकेशन वगैरे सगळं ज्यावेळेस आपण बघितलं त्यातनं साधारणपणे 8,08,000 फॉर्म जे आहेत हे अध्यक्ष महोदय अफेक्टेड लोकांचे होते। 8,08,000 फॉर्म्सची संपूर्ण त्या ठिकाणी चौकशी आपल्याला कारण क्वासी ज्युडिशियल प्रोसिजर आहे, या क्वासी ज्युडिशियल प्रोसिजरच्या अंतर्गत ती करावी लागते। आपल्या नियमानुसार केवळ 70 लोकांना आपण प्राधिकृत केलेलं होतं कायद्यात की ज्यांनी त्या ठिकाणी फील्डवर जाऊन ते सर्वे करू शकतात आणि म्हणून आपण कायद्यामधल्या नियमांमध्ये बदल केला आणि जवळजवळ 1,700 लोकांना प्राधिकृत केलं। या 1,700 लोकांनी त्या ठिकाणी पूर्णपणे फील्डवर जाऊन चेकिंग केलं आणि मग एच नमुन्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तो जो काही प्रस्ताव आहे तो सादर केला। याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचा प्रतिनिधी, कंपनीचा प्रतिनिधी आणि शेतकरी असं त्या ठिकाणी फील्ड व्हिजिट केल्या आणि मग हा जो प्रस्ताव आला या प्रस्तावावर डायरेक्टरच्या लेवलवर कॉसाई ज्युडिशियल प्रत्येक सुनावणी करावी लागते अशी 8,08,000ची सुनावणी आपण पूर्ण केली। आणि ही सुनावणी पूर्ण केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे आतापर्यंत 7 लाखाची पूर्ण झाली आहे, अजून 1,08,000ची पूर्ण व्हायची आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 1,55,000 अर्ज जे आहेत हे निकाली काढून त्याच्यामध्ये 96,30,00,000 रुपये हे अध्यक्ष महोदय नुकसान भरपाई मंजूर करून बियाणे कंपन्यांकडे पाठवली, ज्याचं सरासरी 8,000 ते 15,000 रुपये हेक्टरी अशा प्रकारे ही नुकसान भरपाई आहे। ही कारवाई अद्यापही चाललेली आहे आणि काल जे आपण माननीय विरोधी पक्षनेते मांडलं की आमचा प्रस्ताव आल्यानंतर नोटिसेस निघाल्या हे निरंतर निघतायत। ही जी नाही नाही या निरंतर निघतायत, बघा ही सगळी प्रोसेस ही काय एका दिवसात झाली नाही। 8 लाख लोकांची फील्ड व्हिजिट, त्याच्या संदर्भातला पूर्णपणे अध्यक्ष महोदय जी फॉर्मची व्यवस्था पूर्ण करणं, त्याची सुनावणी करणं आणि मग त्यांचे क्लेम देणं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चाललेल्या आहेत सातत्याने गेल्या 3 महिन्यापासून या चाललेल्या आहेत। आणि अध्यक्ष महोदय ही संपूर्ण आता 1,55,000ची झाली आहे, 7 लाख अजून जे पूर्ण झालेले आहेत त्यांचे क्लेम आता आम्ही पाठवू आणि 1,08,000ची सुनावणी आता येत्या कालावधीमध्ये पूर्ण करू। प्रश्न क्रमांक 1